हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि ती आनंदाची बातमी अशी आहे की वन विभाग भरतीचं ऑफिशियल वेळापत्रक जाहीर झालेलं आहे जाहिरात कोणत्या तारखेला येणार आहे परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे ते सर्व टाईमटेबल टेबल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कमीत कमी एक क् हजार लाईक या व्हिडिओला आले पाहिजे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं वनरक्षक भरती बेचाळीस प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक बाजारात चार ते पाच दिवसामध्ये उपलब्ध होईल आणि याच्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये जे ऑनलाईन पेपर झाले होते वनरक्षकचे ते सर्व पेपर तुम्हाला याच्यामध्ये मिळतील तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती बेचाळीस प्रश्नपत्रिका संच चार ते पाच दिवसामध्ये पब्लिश होईल तर या ठिकाणी पहा प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय पंचवीस अठरा दोन हजार बावीस म्हणजे आजचंच आहे विषय भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील डट ब अ राजपत्रित डट क व डट ड सवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरणेबाबत पुढे संदर्भ दिलेले आहेत आता हे बाकीचं मी काही प्रस्तावना वाचत नाही तर या ठिकाणी पहा टाइम टेबल जो दिला आहे तोच पाहूयात तर टप्पे पहा सर्व सवर्टाची बिंदू नामावली मंजूर करून घेणे दोन बारा दोन हजार बावीसपर्यंत म्हणजे दोन पर्यंत सामान्य प्रशासन विभागाच्या एकवीस अठरा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाईन भरती प्रक्रियेसाठी टी सी एस आणि आय किंवा आय बी पी एस या कंपन्यांशी करार करणे ते पाच डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत ॲग्रीमेंट करायचं आहे पुढे पहा जाहिरात कधी येणार आहे तर जाहिरात प्रसिद्ध टळणे वीस बारा दोन हजार बावीस म्हणजे वीस डिसेंबर या तारखेला वन विभागाची जाहिरात येणार आहे अर्ज स्वीकारणे एकतीस बारा दोन हजार बावीसपर्यंत म्हणजे वीस बारा दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस फक्त दहा दिवसच अर्ज करायला वेळ देणार आहेत ऑनलाईन परीक्षा कधी होणार आहे तर दहा जानेवारी दोन हजार तेवीस ते वीस जानेवारी दोन हजार तेवीस या दहा दिवसांमध्ये ऑनलाईन परीक्षा होणार आहे पहा मित्रांनो म्हणजे फॉर्मची जाहिरात येणार आहे वीस डिसेंबरला वीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्याला अर्ज करायचे आहेत आणि लगेच दहा जानेवारीपासून परीक्षा सुरू होणार आहे ते वीस जानेवारीपर्यंत परीक्षा आहेत आणि आता इथून पुढच्या सर्व परीक्षा अशाच क्रमिक कालावधीमध्ये होणार आहेत पहा त्यामुळं मी जे सांगत आहे ना अभ्यास करा जाहिराती शंभर टक्के येणारच आहेत वाट पाहू नका आणि टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसारच अभ्यास करायचा आहे तर पहा पुढे ऑनलाईन परीक्षेचा निकाल एकतीस एक दोन हजार तेवीस म्हणजे तीस जानेवारीला शारीरिक चाचणी किंवा व्यावसायिक चाचणी म्हणजे पहा आधी लेखी परीक्षा होणार आहे आणि नंतर शारीरिक चाचणी होणार आहे ज्या पदासाठी आवश्यक आहे त्यासाठी घेणे दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस अंतिम सूची जाहीर करणे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत नियुक्ती आदेश निर्गमित करणे पाच मार्च दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पुढे पहा म्हणजे हा होता टाइम टेबल हा वीस डिसेंबरला जाहिरात येणार आहे आणि दहा जानेवारीपासून परीक्षा सुरू होणार आहेत ड्रट ट्रमधील लिपीत आणि तंत्रलेखर सौदाची भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणार असल्याने सदर पदाची भरती प्रक्रिया आपल्या स्तरावर राबविण्यात येऊ नये म्हणजे लिपिक पद एम पी एस सीकडे गेले व रवन विभागाचं याबाबत यापूर्वी कळवल्याप्रमाणे मागणी पत्र तात्काळ या कार्यालयात सादर करावे म्हणजे एम पी एस सीकडे एम पी सीची जी नवीन जाहिरात येणार आहे ती खूप मोठी असणार आहे पूर्वी पेसा क्षेत्रात वनरक्षकांची शंभर टक्के पदे ही स्थानिक अनुसूचित जमातीकरिता राखीव होती माननीय राज्यपाल यांच्याकडील अधिसूचना दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणीस अनवे पेसा क्षेत्रातील पदे अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येनुसार शंभर टक्के पन्नास टक्के व पंचवीस टक्के याप्रमाणे राखीव ठेवण्यात आली आहे सदर अधिसूचना वन विभागात कशाप्रकारे अंमलात आणावी याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागवले आहे त्यामुळे पेसाट क्षेत्रातील वनरक्षेत पदांबाबत वेगळ्याने सूचना निर्गमित करण्यात येतील वनरक्षेत भरती प्रक्रिया ही महसूल व वनविभाग शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार अठरावे ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार राबवायची आहे त्यानुसार बिगर पेसाट क्षेत्रातील वनरक्षेत भरतीकरिता वरील प्रमाणित कालबद्ध कार्यक्रम राबवून प्रक्रिया पूर्ण करावी आणि अधिकाऱ्यांची सही आहे तर अशा पद्धतीनं वन विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली मित्रांनो आणि एक दोन दिवसामध्ये माझी टे सिरीजसुद्धा लॉन्च होईल या पदासाठी आणि निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक हे चार पाच दिवसामध्ये बाजारामध्ये उपलब्ध होऊन जाईल अभ्यास करा वन विभागाच्या परीक्षा लगेच आहेत फॉर्म भरला की तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्व विषयांचे जे आय बी पी एस टी सी एस पॅटर्ननुसार माझे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहेत ते लगेच विकत घ्या म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला फायदा होईल थांबूयात थँक्यू व्हेरी मच